धडा दुसरा रिअल नंबर्स वास्तव संख्या आहे. ह्यामध्ये आपण आज करणी म्हणजे काय, करणी हे कोणत्या संख्येना करणी असं म्हणतात, म्हणजेच सर्स. सर्स म्हणजे काय तर अशा ज्या काही संख्या आहेत अपरिमेय संख्या इरॅशनल नंबर, त्या इरॅशनल नंबरला काय म्हणतात, करणी असं म्हणतात, सर्स असं म्हणतात. आता पाच ही संख्या कशी आहे, रॅशनल नंबर आहे म्हणजे परिमय संख्या. पाच ही संख्या परिमय संख्या आहे. तर रूट पाच ही संख्या कशी आहे, इरॅशनल नंबर आहे म्हणजे अपरिमय संख्या. तसंच जर आपण स्क्वेअर रूट किंवा क्यूब रूट ऑफ एनी रिअल नंबर इज आयदर रॅशनल ऑर इरॅशनल नंबर, म्हणजे जर आपण एखाद्या नंबरचा स्क्वेअर रूट किंवा क्यूब रूट घेतला तर जी येणारी संख्या आहे ती संख्या रॅशनल नंबर असेल किंवा इरॅशनल नंबर असेल, म्हणजे परिमय संख्या असेल किंवा अपरिमय संख्या असेल. फॉर एक्झाम्पल रूट एट, स्क्वेअर रूट ऑफ एट इक्वल टू टू इंटू फोर मीन्स एट, स्क्वेअर रूट ऑफ टू इंटू फोर इक्वल टू टू स्क्वेअर रूट ऑफ टू. आता ही जी संख्या आहे टू स्क्वेअर रूट ऑफ टू ही काय संख्या आहे, तर इरॅशनल आहे, ती अपरिमय संख्या आहे. मग ही ह्या संख्येला काय म्हणतात, ह्या संख्येला सर्ड असं म्हणतात. सर्ड म्हणजे करणी, हे संख्येचं नाव आहे. सर्ड म्हणजे ही संख्या आहे आणि करणी मराठीतून त्याला म्हणतात. तसंच आता समजा स्क्वेअर रूट ऑफ फोर, स्क्वेअर रूट ऑफ फोर इक्वल टू टू, मग टू कसा नंबर आहे, रॅशनल नंबर आहे म्हणजे ती परिमय संख्या आहे. आता क्यूब रूट ऑफ थ्री, क्यूब रूट ऑफ थ्री कोणती संख्या आहे, तर परिमय संख्या आहे, रॅशनल नंबर, बिकॉज क्यूब रूट ऑफ एट इक्वल टू टू. सिमिलरली एन्थ रूट ऑफ एनी रिअल नंबर इज आयदर रॅशनल ऑर इरॅशनल नंबर. एन्थ रूट ऑफ एनी रिअल नंबर इक्वल टू रॅशनल ऑर इरॅशनल नंबर. इफ ए इज अ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर देन एन्थ रूट ऑफ ए, एन्थ रूट ऑफ ए इक्वल टू एक्स. इफ एक्स इज अ रॅशनल नंबर देन एक्स इज कॉल्ड सर्ड. हा जर नंबर रॅशनल असेल तर ह्या नंबरला काय म्हणतात, सर्ड असं म्हणतात. अँड सर्ड इज अँड इरॅशनल रूट, अपरिमय मूळ. एन्थ रूट ऑफ ए हे काय आहे, सर्ड आहे, करणी आहे. समजा एन्थ रूट ऑफ ए इक्वल टू एक्स देन एक्स इज सर्ड. तर इथे एन काय आहे, ऑर्डर ऑफ सर्ड आणि ए रॅडिकल. आणि हे जे सिम्बॉल आहे, हे जे चिन्ह आहे, याला काय म्हणतात, रॅडिकल साइन. मराठीत एन म्हणजे काय, तर करणीची कोटी. ह्या संख्येला काय म्हणतात, करणी, करणी. आणि ह्या करणीची कोटी किती आहे, एन. तसंच हा जो अंक आहे, ही जी संख्या आहे, याला काय म्हणतात, करणीस्थ संख्या. आणि हे जे सिम्बॉल आहे, चिन्ह आहे, याला म्हणतात करणी चिन्ह. आता हे जे एक्झाम्पल्स आहेत रूट टू, रूट थ्री, रूट फाईव्ह थ्री, क्यूब रूट ऑफ सेवन, मायनस थ्री रूट टू, फोर बाय फाईव्ह रूट टू, हे सगळे कशाचे एक्झाम्पल्स आहेत, तर हे सगळे सर्ड्सचे एक्झाम्पल्स आहेत. आणि सगळे सर्ड्स कसे असतात, इरॅशनल नंबर्स असतात. तर आज आपण काय शिकणार आहोत, सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ अ सर्ड, सिमिलर ऑर लाईक सर्ड्स, नंतर कम्पॅरिझन ऑफ सर्ड्स, नंतर ऑपरेशन्स ऑन लाईक सर्ड्स, रॅशनलायझेशन ऑफ सर्ड्स, नंतर बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड्स. नंतर रॅशनलायझेशन ऑफ द डिनॉमिनेटर. नंतर तर आपण हे शिकणार आहोत आणि ह्याच्यावरचे आपण प्रॅक्टिस सेट म्हणजे सराव संच सोडवणार आहोत. तर आता आपण सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्ड म्हणजे काय ते बघू, आणि सिम्पलेस्ट फॉर्म द्यायचा म्हणजे काय करायचं ते आपण आता शिकू. सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्ड, करणीचे सोपे रूप. एक्झाम्पल आहे इथं रूट 48, ह्याला आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्व्हर्शन करायचंय स्क्वेअर रूट ऑफ 48 ला. तर 48 म्हणजेच काय,
तर टू इंटू समजा 24 अगेन टू इंटू 12 2 × 2 × 4 × 3 म्हणजेच 4 × 4 × 3 म्हणजेच 16 × 3 मग आता हे 4 आपण वर्गमुळाच्या बाहेर घेऊ म्हणजे बाहेर उत्तर येणार 4 आणि वर्गमुळात किती राहणार 3 मग उत्तर काय आलेलं आहे 4√3 4√3 इज अ थर्ड इज अ सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 48 तर आपण आता ह्या करणीला सोपं रूप दिलेले वर्गमुळात 48 बरोबर आहे 4 वर्गमुळात 3 ह्या करणीला आपण सोपं रूप देऊन हे उत्तर काढले 4 वर्गमुळात 3 तर ह्या पद्धतीने आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ थर्ड लिहायचे आहेत तर दुसरं एक्झाम्पल आहे वर्गमुळात 98 स्क्वेअर रूट ऑफ 98 2 × 4 अँड 9 म्हणजेच 49 हा कशाचा वर्ग आहे 7चा वर्ग 49 7 स्क्वेअर ऑफ 7 = 49 मग उत्तर किती आले उत्तर आलेलं आहे 7√2 म्हणजे वर्गमुळात 98 ह्या करणीचे आपण रूपांतर सोप्या करणीमध्ये केलेलं आहे 7√2 तर सिमिलर आर लाईक सर्ड्स म्हणजे सजातीय करणी आता हे सगळे एक्झाम्पल कशाचे आहेत सिमिलर ऑर लाईक सर्ड्सचे √2, 3√2, 4/5, √2 आर लाईक सर्ड्स बिकॉज देअर ऑर्डर इज इक्वल अँड रेडिकन्स आर ऑल्सो इक्वल आता इथे रेडिकन्स कोणते आहेत हेच एक्झाम्पल इथे लिहिलेत इथे रेडिकन्स √2, √2, √2 सगळे सारखे नंबर आहेत आणि यांची ऑर्डर किती आहे प्रत्येकाची 2-2 आहे म्हणजे वर्गमुळात 2 म्हणजे काय ऑर्डर किती येते 2 ची 2 येते आपण म्हणतो ना √A मग √A जसं इथे किती ऑर्डर आहे सेकंड म्हणजे 2 √2 = 2√2 म्हणजे ऑर्डर किती आहे 2 या सगळ्या सर्ड्सची ऑर्डर किती आहे मग 2 येते आणि रॅडिकन्स म्हणजे हा नंबर कर्णिस्थ संख्या ही 2-2 ही सगळी सगळ्या एक्झाम्पलमध्ये तीच आहे म्हणजे इक्वल आहे म्हणून ह्या सर्ड्सला काय म्हणतात लाईक सर्ड्स म्हणतात किंवा सिमिलर सर्ड्स सजातीय करणी एक्झाम्पल वर्गमुळात 45 आणि वर्गमुळात 80 √45 √80 आता इथे ह्या सर्ड्स मध्ये ह्या करणीमध्ये ऑर्डर किती आहे 2 ऑर्डर आहे पण रॅडिकन्स म्हणजे करणीस्थ संख्या ही वेगळी वेगळी आहे इथे किती आहे 45 आहे इथे 40 आहे तर आपल्याला हे दोन्ही ह्यांना आधी सिम्प्लिफाय करायचे सोपं रूप द्यायचे ह्यांना आपल्याला तर आपण आता ते सोपं रूप देऊ आणि हे दोन्ही ह्या करण्या हे दोन्ही सर्ड्स हे लाईक आहेत का नाही सिमिलर आहेत का नाही हे आपल्याला बघायचंय यांची ऑर्डर सेम आहे पण रॅडिकन्स हे डिफरंट आहेत मग आता आपण ते करण्यासाठी यांना सिम्प्लिफाय करायचं सोपं रूप द्यायचंय सिक्स्टीन फाईव्ह जा एटी म्हणजेच 4 आणि therefore 3√5 and 4√5 are like sirs because their radicands are equals karnistha sankhya sarkhi hai and order also equal therefore these two sirs are like sirs
पण नुसतं ह्या दोन नंबरवरून आपण सांगू शकत नाही की हे दोन्ही सर सारखेत का, सजाती आहेत का, ह्या दोन्ही करणी सजाती आहेत का नाही. त्यासाठी आपण आधी काय केले, सोपरूप दिलेले. सोपरूप दिल्यावर वर्गमुळात इथे पाच आहे, तिथे पण वर्गमुळात पाच आहे, म्हणून ह्या दोन्ही सर्स, ह्या दोन्ही करणी कशा आहेत, सजातीय करणी आहे, लाईक सर्स आहेत. कम्पॅरिझन ऑफ सर्स म्हणजे करणीची तुलना. जर समजा दोन सर्स दिलेत, थ्री रूट फाईव्ह अँड फोर रूट फाईव्ह, दीज टू सर्स आर लाईक सर्स, म्हणजे सजातीय करणी. तर आपण यांचं कम्पॅरिझन करायचं, म्हणजे कम्पॅरिझन करायचं म्हणजे लहान मोठेपणा ठरवायचा, कोणती करणी मोठी आहे, कोणती लहान आहे, आणि कोणती सारखी आहे दोन्ही करण्या. तर ह्या दोन्ही संख्येवरून, ह्या दोन्ही करणीवरून, ह्या दोन्ही सर्स वरून आपल्याला समजतं की चार ही संख्या मोठी आहे, म्हणजे ही संख्या मोठी आहे, म्हणजे धीस सर्ड इज ग्रेटर दॅन धीस सर्ड, देअर फॉर सिम्बॉल इज हिअर. थ्री बाय थ्री रूट फाईव्ह इज लेस दॅन फोर रूट फाईव्ह. तर समजा अजून एक एक्झाम्पल आहे, सिक्स रूट फाईव्ह आणि फाईव्ह रूट फाईव्ह. आता इथे हे लाईक सर्स पण नाहीये, हे अनलाईक सर्स आहेत. आता आपण यामध्ये काय करू शकतो, एकतर आपण ह्या दोन्ही ह्याचा वर्ग घेऊ शकतो, स्क्वेअर घ्यायचा, किंवा सहा आपण वर्गमुळाच्या आतमध्ये घ्यायचे, म्हणजेच सहा सहा छत्तीस आणि हे गुणिले दोन, पाच पाच पंचवीस आणि गुणिले पाच, मग आता छत्तीस गुणिले दोन, सहा दुनी बारा, हाचाला एक, आणि अठरा एक, सहा दुनी बारा, हाचाला एक, सहा आणि सात बहात्तर, आणि पंचवीस एकशे पंचवीस. तर या दोन्हीवरून आपल्याला कम्पॅरिझन करणं सोपं जातं. तर इथे आपण काय म्हणू की हा नंबर ह्या नंबर पेक्षा मोठा आहे, आणि मग आपण चिन्ह कोणतं देणार इथे, हेच, म्हणजे रूट सेव्हन्टी टू इज लेस दॅन रूट वन ट्वेंटी फाईव्ह, स्क्वेअर रूट ऑफ सेव्हन्टी टू इज लेस दॅन स्क्वेअर रूट ऑफ वन हंड्रेड अँड ट्वेंटी फाईव्ह, वर्गमुळात बहात्तर हे लहान आहे वर्गमुळात एकशे पंचवीस. त्या दोन करणी दिलेल्या आहेत, तर ह्या दोन्हीमध्ये कोणती मोठी आणि कोणती छोटी हे आपल्याला ओळखायचे. दिस टू आर सर्स. तर त्या कम्पेअर करण्यासाठी आपण काय करू, आठ हे आतमध्ये नेऊ वर्गमुळाच्या, मग आतमध्ये नेणार म्हणजे काय करणार, आठ गुणिले आठ करणार आपण, आणि गुणिले तीन, म्हणजे चौसष्ट गुणिले तीन. तर चौसष्ट गुणिले तीन गुणाकार करा, तीन चौक बारा, हाचाला एक, सहित्रिक अठरा एक, एकोणीस, म्हणजे दोन्ही इकडले सारखे आहेत का नंबर, एकशे ब्याण्णव एकशे ब्याण्णव, इथे एकशे ब्याण्णव इथे पण एकशे ब्याण्णव. आता इथे चिन्ह कोणतं देणार आपण, इक्वलच, सारख्या आहेत त्या. मग आपण वर्गमुळात एकशे ब्याण्णव बरोबर आहे वर्गमुळात एकशे ब्याण्णव, म्हणजे आठ वर्गमुळात तीन आणि वर्गमुळात एकशे ब्याण्णव ह्या दोन्ही करणी सारख्या आहेत, इक्वल आहेत, सेम आहेत. ऑपरेशन्स ऑन लाईक सर्स म्हणजे काय, तर आपल्याला सजातीय करणीवरील क्रिया करायची. ह्या दोन्ही करणी कशा आहेत, सारख्या आहेत, लाईक सर्स आहेत, तर ह्यांची आपल्या इथे बेरीज करायची. तर इथं आपण ह्या पद्धतीने बेरीज करू शकतो, कंसामध्ये सात अधिक एकोणतीस आणि कंसाच्या बाहेर वर्गमुळात तीन, मग एकोणतीस आणि सात छत्तीस आणि वर्गमुळात तीन, म्हणजे उत्तर काय आले, छत्तीस वर्गमुळात तीन. पण जेव्हा लाईक सर्स असतात तेव्हा या पद्धतीने आपण बेरीज करतो, पण जेव्हा लाईक नाही सर्स अनलाईक आहेत तेव्हा आपल्याला ते लाईक करून घ्यावे लागतात आधी, मग बेरीज करायची असते. म्हणजेच काय, तर त्यांचं रॅडिकन्स हे इक्वल पाहिजे, तर रूट थ्री आहे तर रूट थ्री आहे,